हे काय करताय तुम्ही? पुरुषानं आपल्या मर्यादा सोडू नयेत. बायकोचं पाय चोळणं थांबवा. ती बेशुद्ध पडले, तिला शुद्धीवर आणावं लागेल की. पुरुषाच्या अशा ह्या बोट चेप्या स्वभावाचाच बायका फायदा घेतात आणि मग नवऱ्याला पुढे आयुष्यभर बायकोची सेवा करायला लागते. आणि ही असली थेरा आम्ही या घरात खपवून घेणार नाही. उठा, मागे वा. अहो, तो बायकोचे पाय चोळत बसलाय आणि तुम्ही बघत काय बसलायत? पाय चोळा तिचे. मी नाही हिच्या पायाला हात लाव. सांग मग तस दादासाहेब असले काय खुसूर खुसूर चालली आहे. चला व्हा पुढे, पाय चोळा तिचे. आणि नवऱ्यानं बायकोची एवढी पण काळजी करायची नसती की तो नवरा कमीन गडी जास्त वाटल. बायकोला मुठीत ठेवायचं असतंय, तिच्या पायाशी नसतं बसायचं. चला तुम्ही तुमची कामं करा. तुम्हाला काय वेगळं सांगायचं का आता? आमची काही कामं राहिलीत ती करा. चला, आमचं सगळीकडे बारीक लक्ष असतं, ध्यानात ठेवा. आज कधी नव्हती दादासाहेबांच्या बरोबर कचाटक गावली होती. मला वाटलं होतं आता दादासाहेब हिला घरातनं बाहेरच हाकलून देते ती काय कुणास ठाऊ. पर कशाच काय, चक्कर आली की हिला. जळलं मेलं लक्षण. मी सांगते रंजे तुला, ही समजक नाही, हिनं ठरवून केलं असणार आहे बघ. चांगली वळखते हिला. हो, पण मामांजींना असं वाटतं का? त्यांनी जर आपल्याला असं नुसतं बसलेलं बघितलं ना, तर आपल्याला त्यांची बोलणी खावी लागते. आणि परत जर त्यांनी आपल्याला काही शिक्षा दिली तर काय करायचं? त्यामुळे चोळहात. अग रंजे, पर मी आयुष्यात कधी नवऱ्याची बी एवढी सेवा केली नाही आणि माझ्या सुनाने बी बाजी केली नाही. गुलियात्या, माझा काय संबंध का याच्याशी? मला तर फक्त सेवा करून घ्यायची माहिती आहे. मी तर आयुष्यात पहिल्यांदा कोणाचा तरी पाय जोडते, ते कृष्णाच्या. कोण तुम्ही? जिथे कामासाठी बोलवलं होतं मला. कामासाठी कुणी बोलावलं? मीच बोलवलं होत घरातील काम करायला, तेवढीच मदत होईल ना आम्हाला. कुणी सांगितलं होतं बोलवायला? कुणाला विचारून बोलावलं तुम्ही? अहो, घरात चार चार बायका असताना कामाला कशाला बाई पाहिजे? तुमची थेरं जरा जास्तच वाढायला लागली आहेत. पैसा आला म्हणून कसाही उधळायचा का? अहो, घर हे त्या घरातल्या बाईने सांभाळायचं असतंय, असं दुसऱ्याच्या ताब्यात द्यायचं नसतंय. आणि जर घर सांभाळायला जमत नसेल ना, तर लग्नच करायचं नव्हतं ना. मामांजी, ती फक्त धुनभांडी करायला आलीये. आणि ते पण तुमची परवानगी असेल तरच ठेवूया आपण. धुणी भांडी करायला तुमची बहीण आहे की? आई आई ग, हर देवा, माझी कंबर. अहो मामांजी, काय सांगू तुम्हाला. अहो, त्या घरातली समधी काम मीच करायची. माझी कंबर दुखत नव्हती का नाही तेव्हा समध मीच करीत होती. आता ही कंबर, अरे देवा, ही कंबर आता जीव घेते का काय माझा असं वाटतंय मला. अरे देवा 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 देवा. आई ग मामांजी, तरी बी तुम्हाला जर वाटत असेल का नाही कि मीच ही काम करायला पाहिजे ती, तर चालतंय मग करीन मी. मामांजी, तुम्हीच बघा आता हिची अवस्था. तुम्ही सांगा काय करायचं ती. हा ठीक आहे, ठेवा हिला कामाला. पण ही बाई घरातली कामं करायच्या, इथल्या परंपरा जपायच्या, चालीरीतीनं चालायच्या कामाची हाय का हे बघायला लागलं आधी आम्हाला. या बसा इथं.
आता ही म्हातारा हिला खरंच घरी पाठवणं म्हणजे झालं. तिला जर कामावर नाही ठेवली का नाही तर समद काम मलाच करायला लागल. नाव काय तुमचं? शांता. गाव? हेच माहेर आहे माझं. घरी कोण कोण असत? मी आणि माझी दोन पोरं. नवरा कुठं असतो? ती नसतात माझ्यासोबत. का? कामासाठी कुठं बाहेर असतात का? नाही. मग वारलं का? नाही तसं नाही, जिद्द आहेत पण माझ्यासोबत नसतात. तुमचं काय भांडण झालं का? अहो मी काय विचारतोय तुम्हाला. मी काडीमोड घेतलाय त्यांच्यापासून. घटस्फोट झालाय आमचा. या तुम्ही. नातं जरी खोटं असलं ना तरी आपलं प्रेम खरं आहे, त्यामुळे तू नको काळजी करू. काळजी नको करू कसं म्हणतोयस राया? आपल्या घरात काम करायला येणारी बाई ही घटस्फोटीत आहे हे दादा साहेबांना कळाल्यावर त्यांनी अख्खं घर डोक्यावर घेतलं होतं. मग विचार कर, त्यांना आपला घटस्फोट झाला हे कळाल्यावर ते काय करतील हे विचार करून पण माझं डोकं चालायचं बंद झालंय राया. ही असं शरीरावर धरधरून घाम फुटतोय. आयाखाची जमीन सरकली. एकतर त्यांचा धरारा केवढा आहे मला त्यांची लई भीती वाटते. आजचं तर रूप बघून माझी हिंमतच होत नाही त्यांच्या पुढे जायची. आपलं प्रेमच तुला त्यांच्या समोर जाण्याची, आपल्यातलं काहीच न करू द्यायची हिंमत दे. आपल्याबद्दल त्यांना कधीच काय करणार नाही ह्याची आपण दोघं मिळून काळजी घेऊ. आपला घटस्फोट झालाय ही गोष्ट त्यांच्यापर्यंत कधीच पोहोचणार नाही. आणि पोहोचलं तर? तर दादासाहेब जी शिक्षा देतील ती मी सहन करेन. ह्या सगळ्याची जबाबदारी मी घेईन. ह्या सगळ्याला सामोरं मी जाईन. पण तुला ह्या सगळ्याची झळ पण लागू देणार नाही मी कृष्णा. तुझं नाव नाही खराब होते ना, माझं प्रेम आहे तुझ्यावर. तुझ्याबद्दल वाईट साईड बोललेलं मी सहन नाही करणार. तुझ्या डोळ्यात पाणी आलेलं मी नाही बघू शकत. आणि जवा जवा तुझ्यावर संकट येईल, तुझ्यावर आरोप करून तुला कोणी त्रास देईल, तवा तवा तुझ्या आणि त्यांच्यामध्ये मी उभा असेल. तुझ्यावरचं सगळं वार मी झेलेन कृष्णा. राया हलक्यात कामच नसतंय आपलं. ब्रेक लाव तुझ्या गाडीला. नमस्कार, मी युवा सावित्री या संस्थेतून बोलती. ऍक्च्युली मला तुमचा पत्ता हवा होता. म्हणजे कसं आहे ना, कृष्णा तुमच्या कारखान्यात काम करते, तुम्ही तिचे बॉस आहात, तर या पुरस्कार सोहळ्याला तुम्हीही यावं याकरता तुम्हाला निमंत्रण पत्रिका पाठवायची होती. हरकत नाही, मी जो पत्ता देणार आहे ना त्याच्यावरच कृष्णाची मी निमंत्रण पत्रिका पाठवून द्या. सॉरी पण कृष्णा यांची निमंत्रण पत्रिका आधीच गेलीय त्यांच्या कोहिनूर बंगल्याच्या पत्त्यावर. काय? हो. कधी पाठवली? म्हणजे किती दिवस झाले? एक 4-5 दिवस झाले असतील. कदाचित आज पोहोचेलही घरी. बरोबर, एक काम करा, माझी निमंत्रण पत्रिका कारखान्यावर पाठवा. मी नंतर बोलतो तुमच्याशी. हा काय रे, काय झालं? काय नाही काय नाही, मी आलो लगेच. हा असा घाईत का गेला? हा काय प्रकार आहे? या नावाने पत्र आलंच कस? काय विचारतोय आम्ही? फुलाबाई, फुलाबाई बाहेर या लवकर. अहो काय झालं? हेच आम्ही तुम्हाला विचारतोय. काय चाललंय या घरात? हिला नवऱ्याचं नाव लावायची लाज वाटते का? लग्न होऊन इतके दिवस झाले तरी अजूनही तुम्ही तुमच्या माहेरचं नाव लावताय? लग्न झालं की माहेरचं नाव सुटत, सासरचं नाव हीच त्या मुलीची खरी ओळख असते हे एवढंही माहिती नाही तुम्हाला? फुलाबाई हे कोण शिकवणार यांना? तुम्ही काय म्हणत होता, ही नवी पिढी आहे, त्यांचे नवे विचार आहेत. हे असले नवे विचार? आज काढतं ते वाटतं हिला घराच्या बाहेर. मम्मी तोंड म्हणते होतो सर, तू तोंड उघडले की नाट लागतो बरोबर.
म्हणून आम्ही तुम्हाला बाहेर काम करायला पाठवत नव्हतो. पोरगी शिकली की लगेच पंख फुटतात तिला. तुम्हालाही लय माज आलाय वाटतो तुमच्या शिक्षणाचा. म्हणूनच तुम्ही आमच्या परंपरा आणि संस्कार बदलायला निघालात. पण आम्ही हे अजिबात खपवून घेणार नाही. तुम्हाला जर माहेरचं नाव लावायचं असेल ना तर माहेरीत जाऊन राहायचं. या घरात तुम्हाला अजिबात जागा नाही. दादासाहेब भाऊ या. बरं झालं आलात तुम्ही. फुलाबाई आरती आणा यांना ओवाळायला. काय चाललंय तुमच्या दोघा नवरा बायकोंचं? मागचे काही दिवस आम्ही बघतोय तुमची बायको कपाळाला कुंकू लावत नाही, जोडीनं पूजेला बसत नाही आणि आता नवऱ्याचं नाव लावणं बी सोडून दिलंय. काय हे? आम्हाला खरं खरं सांगा, तुमचं लग्न नक्की झालं आहे का नाही? अहो हे काय बोलता तुम्ही? देवा बामणाच्या साक्षीने दोघांचं लगीन झालंय. आम्हाला नाही तसं वाटत. या दोघांचं वागणं बघून आमची खात्री नाही पटत तशी. आमची जर खात्री पटायची असेल तर या दोघांनी आत्ताच्या आत्ता आमच्या समोर शपथ घ्यावी की तुम्ही दोघंही नवरा बायको आहात. जर तुम्ही शपथ घेतली नाही तर आम्ही समजू की तुमच्यात नवरा बायकोचं नातं कधीही नव्हतं. त्यामुळे तिने सासरचं नाव लावावं ही जबरदस्ती तिच्यावर करणं योग्य नाही. ज्या क्षणाला ही मुलगी विधात्यांची सून झाली त्या क्षणाला विधात्यांच्या मान सन्मानाची जबाबदारी तिच्यावर पडली. तिने विधात्यांचं आडनाव न लावणं हा विधात्यांचा अपमान आहे. आणि फक्त आडनाव लावल्याने विधात्यांचा मान सन्मान ना वाढणार आहे ना कमी होणार. उलट आपण आपल्या घरी आलेल्या सुनेला कसं वागवतो त्याने विधात्यांचा मान सन्मान वाढणार आहे किंवा कमी होणार. मान सन्मानाच्या गोष्टी तू आम्हाला शिकवायची गरज नाही. तूच मर्यादा सोडून वागतोयस तर बाकीच्यांकडून काय अपेक्षा ठेवायच्या? तुझ्या या सुनेला कपाळाला कुंकू लावायला नको, जोडीनं पूजेला बसायला नको, नवऱ्याचं नाव लावायला नको. मग लग्नच कशाला केलंय ना? मला खात्री आहे या दोघांच्यात नवरा बायकोचं नातच नाहीये. माझा या दोघांच्या नात्यावर विश्वास नाहीये. मग आता तुमचा विश्वास बसावा म्हणून यांनी काय परत लग्न करावं? एवढं करायची गरज नाहीये. यांनी फक्त शपथ घ्यावी. आमचा असले भंपक गोष्टीवर अजिबात विश्वास नाही. रायकृष्णा पोरानो जा तुमच्या खोलीत. थांबा. जोपर्यंत तुम्ही या नात्याची खात्री करून देत नाही तोपर्यंत तुम्ही या जागेवरून अजिबात हलायचं नाही. गरज नाही. आम्हाला नाही वाटत त्यांनी त्यांच्या नात्याची परीक्षा द्यावी म्हणून. पण आम्हाला गरज वाटतीये ना. मी बाप आहे तुझा आणि आपल्याकडं बापाच्या पुढं पोराला बोलायचा अधिकार नसतो. हे माझं कुटुंब आहे आणि मी या कुटुंबाचा प्रमुख आहे. त्यामुळे मी जे सांगेन तेच होईल. अहो कशाला? तुमच्या दोघांपुढे मी हात जोडते. तुम्ही लगेच माझं तुझं करू नका. अहो तुमची एकच इच्छा आहे ना, राया कृष्णाने शपथ घ्यावी. राया कृष्णा माझी शपथ घ्या आणि यो विषय इथंच संपून टाका. हॅलो.
कृष्णाला पाठवलेली निमंत्रण पत्रिका मिळाली ना? हो मिळाली. बरं, त्या निमंत्रण पत्रिकेवर दिवस वार वेळ सगळं छापलंय, त्यानुसार तुम्हाला कार्यक्रमाच्या दिवशी मी घेऊन येतो कृष्णाला. नाही सर, तुम्हाला मुंबईला यायला उद्याच निघावं लागणार आहे. उद्याच? हो. काय झालं, काही अडचण आहे का? नाही नाही, मी घेऊन येतो कृष्णाला. हा कृष्णा, कृष्णा काय रे? कृष्णा 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 पडे ना रे, काय काय झालं ते तर सांग. अगं ज्या दिवसाची मी इतकी दिवस झाले वाट बघत होतो का नाही, त्यो दिवस शेवटी आलाच. कृष्णा तुला पुरस्कार मिळणार आहे. मला ना आत्ताच माझ्या डोळ्यासमोर सगळं दिसायला लागले. बस 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 इथं, तू तू अशी थाटा स्टेज वरती बसली आहेस बघ, आणि माईक कुठे गेला? आणि इथं स्टेज वर ना तुझं नाव पुकारतायत. या वर्षीचा पुरस्कार जातोय कृष्णाला. टाळ्या इथं पुरस्कार ढंटडन. आणि ह्यो पुरस्कार, उठ 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 उठ. आणि असा हो थाटा तू पुरस्कार धरलायस, आणि पुढची सगळी माणसं तुझ्यासाठी उभा राहून टाळ्या वाजवतात. कृष्णा 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 कृष्णा. मला हे सगळं माझ्या डोळ्याने बघायचं आहे. चल आवरायला गे पटकन, आपल्याला उद्याच मुंबईला निघायचं आहे. कृष्णा तुला आनंद नाही झाला का? राया मला आनंदापेक्षा टेन्शन जास्त आले. दादासाहेबांना काय सांगणार आहोत आपण? त्यांनी आपल्याला मुंबईला जायची परवानगी दिलीच नाही तर? बर झालं आलं, आम्ही तुम्हालाच बोलवणार होतो. बोला की भाऊ, काय काम होतं का? राया घरात काय चालू आहे ते आम्ही समजू शकतो, तरी पण काही दिवसापासून तुमचं कामाकडे खूपच दुर्लक्ष होत आहे. खूप काम पेंडिंग आहेत, ते लवकरात लवकर हाता वेगळे करा. मागच्या काही दिवसात ज्या स्पीडने काम व्हायला पाहिजे होती ती काय झाली नाहीत माझ्याकडनं. पण तुम्ही काळजी करू नका, दिलेल्या टार्गेट मध्ये सगळी काम पूर्ण करू तुम्ही. अहो आम्हाला खात्री आहे त्याची. आज हे फाईल बघताना जाणवलं म्हटलं तुम्हाला सांगावं. हा काही काम होतं का? हो भाऊसाहेब, मी कारखान्याची कामं पटापट्टा संपायच्या मागं लागतो, पण त्याआधी मला कामासाठी मुंबईला 2 दिवस जायचं होतं. म्हणलं तुम्हाला विचारावं जाऊ का नको. कामासाठी जायचंय ना, मग जा की, विचारायचं काय त्यात? चालेल भाऊ साहेब. राय हा बस. कृष्णाच्या नावानं पत्र आलं, कसलं पत्र होत ते? राय जे असेल ना ते आम्हाला खरं सांग. खोटं नव्हतं बोलणार भाऊसाहेब, फक्त सगळं झाल्यानंतर घरी सांगणार होतो. एक आनंदाची बातमी आहे, कृष्णाला तिच्या कर्तृत्वासाठी पुरस्कार जाहीर झालाय. काय? आणि त्याच पुरस्कार सोहळ्यासाठी आम्ही दोघं मुंबईला जाणार होतो. अहो काय राय, इतकी आनंदाची बातमी ना अशी सांगताय होय. माफ करा भाऊ, ते आपल्या घरात जे काय चाललंय त्यामुळं. ठीक आहे ठीक आहे, हे सगळं चांगल्यासाठी करताय ना, विसरून जा. आणि हा कृष्णाला पुरस्कार आहे ना, तो तुमचा सुद्धा पुरस्कार आहे. आणि तुम्ही दोघं इकडे आलं ना की आपण सगळे मिळून इथं साजरा करू. हो भाऊसाहेब, यावेळेस तर तुमचं खोटं माफ केलं आम्ही, पण राय ह्या पुढे ना जे काय असेल ते खरं सांगायचं, म्हणजे आपल्याला पर्याय शोधता येतात. जर तुम्ही खोट्याचा आधार धरला ना तर गैरसमज होतात, नाते तुटतात. आलं ध्यान, आपल्या विश्वासातल्या लोकांची ना
नेहमी खरं बोलायचं असतं राय. हो भाऊ साहेब. चला जावा, मुंबईला जायचंय तुम्हाला पुरस्कार घ्यायला. काय चला येतो. कुठं गेलो कपाट? इकडे शोध ना, मी इकडे शोधते. वाय वाय शोधते. सापडला पत्र दाखव. अगं पत्र नाही सापडलं, मला तुला एक विचारायचं होत. विचार लवकर. ह्या तिजोरीत 2.5 लाख तरी असतील, त्याच्यापेक्षा जास्त असत. मग आपण एक काम करूया, ती कपाटात आधी खोलूया का? गुरु अत्या तुला वेळ लागलाय का? इथे आपण पत्र शोधायला आलोय ना, आधी पत्र शोधूया आणि मग तिजोरीकडे बघूया. चल वय वय. फुलाबाई, ओ फुलाबाई, फुलाबाई, म्हाताऱ्याला ते आत्ताच याच होत. आज आपण पकडले गेलो तर काही खरं नाही आपलं. आजचा दिवस आपल्या या घरातला शेवटचा दिवस तर ते वाटत. या घरात कोणाला काही शिस्तच नाहीये, मी म्हणतो ना ते काही चुकीचं नाहीये. आता खोलीतून बाहेर जाताना दरवाजा ओढून घ्यावा, कडी लावावी, पण नाही, काही शिस्त नाही. अरे देवा, इकडे लावली वाट. आता आपण मरतो. आवाज करू नको, म्हातारा बाहेर असेल. कधी नाही लावले. चल पत्र शोधूया लवकर. चल चल. हॅलो मॅम अँड सर, वेलकम टू आवर हॉटेल. हाऊ मे असिस्ट यू? हा, ते पुरस्कार सोहळ्यासाठी रूम बुक केली होती. ओके, कॅन यू हेल्प मी विथ द नेम ऑफ द गेस्ट प्लीज? हा, राय बनवी जाते. 2 मिनिट्स सर. हाऊ मॅडम, तुम्ही पण शोधा ना, म्हणजे लवकर सापडेल. सापडले. हा, तर तुमचं नाव काय? रायभान विधाते. छान आहे. काय नाव? नाव छान आहे. सॉरी सर, पण या नावाची रूम आमच्याकडे बुक नाहीये. अशी कशी नाही आहे? हा, नीट बघा. नाहीये सर. आओ खाली बघून चेक करा ना. करते. कृष्णा, माझ्या नावाने कसं बुकिंग असेल? तुला पुरस्कार मिळणार आहे ना, मग तुझ्या नावाने बुकिंग असेल. मॅडम, कृष्णा विधाते या नावाने बुकिंग आहे का बघा. वन्स अगेन सॉरी सर, याही नावाने रूम बुक नाहीये सर. अगं ते तरी कसं असणार ना, तुझ्या माहेरच्या नावाने पत्र आलं होतं ना, मग माहेरच्या नावाने बुकिंग असेल इथं. मॅडम, कृष्णा गोविंद फुले या नावाने बुकिंग असणार. सर, या नावाने रूम बुक आहे. तुमचा रूम नंबर आहे 109. थँक यू. सर तुम्ही पण थँक्यू बोला ना. हा थँक्यू. बाय सर. मॅडम. येस सर. हा, मला 110 नंबरची रूम मिळेल का? एक मिनिट सर, चेक करते. सॉरी सर, तो रूम ऑलरेडी ऑक्युपाइड आहे. बर, मग 108 नंबरची रूम बघा. चेक करते सर.
हॅलो, मे आय गेट माय रूम की प्लीज, रूम नंबर 108. वेट, युअर की सर. थँक यू. वेलकम. ओ दादा, ऐका ना, माझं लय महत्वाचं काम आहे तुमच्याकडे. काय? मला ही तुमची रूम पाहिजे होती. म्हणजे ही तुमची रूम मला द्या, मी एक नवीन रूम बुक करतो, ती तुम्ही घ्या. पण मी असं का करू? कारण कारण 108 म्हणजे 1 + 0 + 8 म्हणजे 1 + 8 = 9. 9 माझा लकी नंबर आहे, म्हणून मला ही रूम पाहिजे. मी जिकडे पण जातो ना हीच रूम बुक करतो. वाटलंच तर आहे का नाही, तुमच्या रूमचे पण पैसे मीच भरतो. अहो हलक्यात कामच नसतंय आपलं. खरंच माझ्या रूमचे पैसे तुम्ही द्याल? मला पैशापेक्षा माझ्या जवळच्या माणसांची सोबत जास्त महत्वाचे. काय म्हणालात? काय नाही काय नाही, तुम्ही चला आपण रूम चेंज करू या. घरच्यांना पुरस्काराबद्दल कळालं तर त्याचा विचार करतेस ना तू? अगं कसं कळणार आहे त्यांना? आणि जरी कळालं तरी आपण भाऊसाहेबांना सगळं सांगितलंच आहे की तुला पुरस्कार मिळाल्यानंतर आपण घरी सगळं सांगणारच आहे. अरे राया, तू भाऊसाहेबांना फक्त पुरस्काराची कल्पना दिलीस, आपल्या घटस्फोटाची नाही. आणि मला लई भीती वाटते, इथं येऊन घरातल्यांनी जर बघितलं तर त्यांना लगेच कळत कि मी लग्न न झालेल्या महिलांसाठीचा पुरस्कार घेते. त्यांना दुसऱ्या मिनिटाला कळल कि आपण वेगळं झालं, आपण लग्नाच्या नात्यात नाही आहोत. काही बी झालं तर घरातल्यांना हे कळून देऊ नकोस, त्यांना हित येऊन देऊ नकोस. नाही ना, आणि मुळात ही पुरस्काराची गोष्ट कोणालाच माहित नाही, फक्त भाऊसाहेबांना माहित आहे. आणि भाऊसाहेब तर कारखान्याच्या कामात बिझी आहेत, आणि तर कुणी इकडे यायचा प्रश्नच येत नाही ग. आणि जरी बी आलं तरी मी आहे की तुझ्यासोबत. कृष्णा, तुझ्यावरची संकट ही माझी संकट आहेत. आणि परिस्थितीनं नशिबानं तुझ्यावर किती बी वार केलं ना तरी मी झेलायला तयार आहे. आणि काय बी झालं तरी मी तुझं नाव खराब होऊ देणार नाही, ह्या सगळ्याचा दोष तुझ्या माथी मारू देणार नाही बघ मी. कृष्णा, माझ्यासाठी तू जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे, आणि मला तुला आयुष्यभर जपून ठेवायचं. काय झालं ग, एवढं टेन्शन मध्ये का दिसतेस राया? अरे हे बघ ना, आयोजकांनी हे कपडे घालायला सांगितलेत. अरवा, अगं एकच नंबर आहे की? कृष्णा,
लईच भारी दिसशील बघायच्यात तू. लोक नुसती टाकामाकाच बघणार आहेत तुझ्याकडं. चल तयार पटकन. नाही बाबा, मला नाही जमणार असले कपडे घालायला. मला सवय नाही असले कपडे घालायची. त्यापेक्षा मी त्यांना सांगते मी साडी नेसून येते म्हणून. कृष्णा अगं, कधीतरी वेगळे कपडे घातले तर काय फरक पडतो? त्यांचा ड्रेस कोड काहीतरी असेल तो तुला घालावंच लागेल, त्यांचं ऐकावंच लागेल तुला. ही जबरदस्ती आहे. एखाद्याला पटत नसलं तर काय करावं? नाही, मी असले कपडे नाही घालू शकत. मला सवय नाही, मी नाही घालणार आहे. ठीक आहे ठीक आहे, त्यांचं नको ऐकू. पण माझं तरी ऐक की, मला खात्री तू यो ड्रेस घातला का नाही? मी तर नुसतं बघतच बसणार आहे बघ तुझ्याकडे. मला बघू दे ना माझ्या अप्सरा या ड्रेस मध्ये कशी दिसते. काहीतरीच असते तुझं. जा बरं येत ना, जा. आता तू जोपर्यंत यो ड्रेस घालत नाही ना, तोवर मी इथनं जाणारच नाही. छाया हट्ट नको ना करू तू उठन. घरच्यांनी बघितलं तर काय करणार आहेस? हा अगं, ईडी झालीस का ग तू? घरातलं कोणी येणार आहे बघायला? आणि घरातलंच काय, गावातलं बी कोणी नाही इथं बघायला. त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस आणि ड्रेस घाल. मला डोळं भरून साठवून घेऊ दे तुझं सौंदर्य. ठीक आहे, घालते. खरं सगळ्यांनी सावध राहा, तुमच्या मनावरचा ताण वाढू शकतो. तिच्या सौंदर्यानं तुमचे डोळे दिपून जाऊ शकतात, तुमच्या हृदयाचे ठोके वाढू शकतात, तुमचा जीव बी जाऊ शकतो. तू गप्प बस ना, तू जाय काहीतरी बडबडत असतो. जा जा लवकरावर. राया, भरलं माझं पोट, मी आवरते. राया ऐक ना, तुला खरंच वाटतं का मी हे कपडे घालावेत? माझी तर हिंमतच होत नाही हे कपडे घालायला. ना, मी समजू शकतो. माणूस आहे ना, बदलायला लय घाबरतो. पण आपण जर त्याचा अनुभवच घेतला नाही तर त्याची गंमत कशी करणार आपल्याला? एक काम कर, तो ड्रेस तू घाल. तुला जर नाही आवडला तर नको घालू. तस तुला कुठला ड्रेस भारी दिसतो म्हणा, पण एकदा ड्रेस घालायला काय हरकत आहे? एकदाच घाल. ठीक आहे, घालते. जा. युवा सावित्री प्रतिभा पुरस्कार आणि हा पुरस्कार जातोय कुमारी श्वेता रमेश शिंदे यांना. इथला काय कपडे घातलेत ह्या मुलीने. चूल आणि मूल ह्यातच मुलीला ठेवावं, नाहीतर हे असं होतं. मी श्वेता यांना विनंती करते, त्यांनी दोन शब्द मांडावेत. हा पुरस्कार माझ्यासाठी खूप लाख मोलाचा आहे, कारण की हा माझ्या आयुष्यातला पहिला पुरस्कार आहे आणि तेही मला माझ्या आई वडिलांच्या उपस्थितीमध्ये मिळतोय. यापेक्षा सुंदर जगात दुसरं काहीच असू शकत नाही. ते नसते तर मी इथपर्यंत पोहोचू शकले नसते. धन्यवाद. आता वळूयात पुढच्या पुरस्काराकडे. पुढचा पुरस्कार आहे युवा सावित्री आदर्श पुरस्कार आणि हा पुरस्कार जातोय कुमारी कृष्णा गोविंद फुले यांना. कुमारी का म्हणतात? लग्न झालेल्या स्त्रीला कुमारी म्हणत नाहीत एवढं माहिती नाही का यांना? भया, कसली कापड घातल्यात तिने? आता हिचं काय खरं नाही. कुमारी कृष्णा गोविंद फुले ती लहान असतानाच तिचे आई बाबा गेले.
तिच्या मामा मामींनी तिला सांभाळलं, भाजी विकून लहानाचं मोठं केलं, तिच्या डोळ्यात स्वप्न पेरली आणि हो, तिने ती पूर्णही केली. गरिबीचा परिस्थितीचा जराही आव न आणता ती लढली आणि येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामोरी गेली. आणि आज महाराष्ट्रातून सीएच्या परीक्षेत ती पहिली आली आहे. आणि म्हणूनच आदर्श युवा सावित्री हा पुरस्कार आम्ही त्यांना देतोय. भाऊ, झाली का तुझी इच्छा पूर्ण? कर अजून तिचं कौतुक. रोहिणी मॅडमना विनंती करते, त्यांनी कृष्णाला सन्मानित करावं. हा नवरा यायचा. हे सगळं काय चाललंय? तुम्हाला सगळ्या अटी माहीत असूनही तुम्ही आमच्याशी खोटं बोललात. पुरस्कार मिळवण्यासाठी तुम्ही इतक्या खालच्या पातळीला जाल असं वाटलं नव्हतं आम्हाला. मॅडम आओ, ऐकून घ्या माझं. आम्ही काही बी खोटं बोललेलो नाहीये. खर तर कृष्णाचा आणि माझा. राया, तू काही सांगणार नाहीयेस. हे बघा मॅडम, आमच्याकडनं तुम्हाला जो काही त्रास झाला त्याबद्दल मी तुमची माफी मागते. मला मान्य आहे आम्ही तुमच्यापासून गोष्टी लपवल्या, पण आमचा नाईलाज होता. तुम्हाला फसवणं हा आमचा उद्देश नव्हता. मॅडम अहो, खरंच खोटं नाही बोललो आम्ही. ही अविवाहित नाही, हे खोटं नाही, मग काय खरं? मॅडम, तुम्ही मला हा पुरस्कार दिला तो परत घ्या, मला नको आहे. तुम्ही घ्या हा परत आणि हा विषय कायमचा थांबवा. अगं, तो पुरस्कार तुझा सन्मान आहे, असा परत करू नको. कृष्णा, याची काय बी गरज नाही, तुला माझी शपथ आहे. काय बी झालं तरी मी तुला हा पुरस्कार परत करू देणार नाही. पण आम्हाला हा पुरस्कार परत घ्यावा लागेल, कारण तुम्ही आमच्याशी खोटं बोललाय. तुम्हाला खरं काय ते ऐकायचं आहे ना? मी सांगतो. राया, तू काही सांगणार नाहीयेस. तो पुरस्कार जर तुझ्याकडनं परत घेतला गेला ना, तर सगळं जग तुला खोटं समजेल आणि तुझं नाव खराब झालेलं मी नाही बघू शकत. मॅडम, कृष्णा खरंच अविवाहित आहे, त्यामुळं ती या पुरस्कारासाठी पात्र आहे. राया, काय बोलताय तुम्ही? समजतंय का तुम्हाला? कृष्णा आमची सून आहे, मग ती अविवाहित कशी? देवा ब्राह्मणांच्या साक्षीने लग्न लावलंय तुमचं. तुमची बायको आहे कृष्णा. आहे नाही, होती. आता कृष्णा माझी बायको नाहीये. माझ्याशी लग्न झाल्यावर तिच्या जीवाला धोका आहे हे गुरुजींचं भाग्य तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे. आजी, नको रडू. पोळी समज व्यवस्थित होईल. जे काय झालं ते तुझी काय चूक? अजून किती मोठी चूक करायला पाहिजे होती? तुमची लेक असती तर तुम्ही राहू दिलं असतं का असं भिंडा लग्नाचं कोणासोबत? ती कोणाबरोबर नाही, तिच्या नवऱ्याबरोबर राहते. आव, पर आता त्यांचा घटस्फोट झालाय म्हणल्यावर त्यांचं नवरा बायकोचं नातं संपलं ना? तुम्ही खूप मोठी चूक करता यांच्या चुका पोटात घालून. अजून तरी आम्ही भानावर राहून निर्णय घेतोय. आमचं भान आणि तोल जाईल असं वागू नका. रायकृष्णा, आम्हाला नंतर याविषयी तुमच्या बरोबर बोलायचंय. तुम्ही तुमच्या खोलीत जा. पोरी जा, स्वतःला सावर, आराम कर, खोलीत जाऊन. मम्मी, आज परत एकदा तुझं स्वप्न तुटलं बघ. थांबा,
या घरात या दोघांना तेव्हाच राहता येईल जेव्हा हे दोघं पुन्हा लग्न करून या घरात येतील. ते शक्य नाहीये दादासाहेब. मी जर कृष्णाशी लग्न केलं तर तिच्या जीवावर बेतू शकतं. तुमचं लग्न न करता एकत्र राहणं या घराण्याच्या इज्जतीवर बेतू शकतं. त्यामुळे तुम्हाला लग्न करावंच लागेल, नाहीतर या घरावर पाणी सोडावं लागेल. ठीक आहे, मी कृष्णाशी लग्न करून तिला गमावू शकत नाही, त्यामुळे या जन्मात तरी माझं कृष्णाशी लग्न होणं शक्य नाही. मी या घरावर पाणी सोडायला तयार आहे. आम्ही हे घर सोडून जातो.